बदलापूरमध्ये होत असलेल्या डम्पिंग ग्राउंडच्या प्रोजेक्टला का आहे महाविकास आघाडीचा विरोध, पहा संपूर्ण व्हिडिओ. खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने बदलापूर शहरात जवळपास 150 कोटीचा एक डम्पिंग ग्राउंडचा प्रोजेक्ट राबवला जाणार आहे. त्यात अंबरनाथ व उल्हासनगर या दोन शहरांमधील जवळपास 700 ते 800 टन कचरा हा बदलापूरवासियांच्या माथी लादण्यात येणार आहे. त्यामुळे अंबरनाथ व उल्हासनगरमधील कचरा बदलापूरमध्ये का असा प्रश्न हा महाविकास आघाडीने लावून धरला आहे. याच विरोधात आज दिनांक 7 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11 वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलाजवळ महाविकास आघाडीतर्फे या प्रकल्पाविरोधात निषेध करण्यात आला. यावेळी महाविकास आघाडीचे सर्व नेते व पदाधिकारी या मोर्चामध्ये सहभागी होते. काँग्रेस ब्लॉक कमिटीचे बदलापूर शहर अध्यक्ष संजय जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस बदलापूर शहर अध्यक्ष आशिष दामले, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख किशोर पाटील, सर्वपक्षीय नेते व भूमिपुत्र उपस्थित होते. हरित असलेले बदलापूर शहर कचरामय बदलापूर शहर होते की काय अशी भीती आता बदलापूरकरांच्या मनात निर्माण होताना दिसते. त्यामुळे आता हा कचऱ्याचा वाद चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यात किंवा मुंब्राच्या खाडीत हा डम्पिंग ग्राउंडचा प्रोजेक्ट तयार करावा याचे आम्ही स्वागत करू, परंतु निसर्गाचे वरदान लाभलेल्या बदलापूरचे जर कोणी विद्रुपीकरण करत असेल तर आम्ही कदापि सहन करणार नाही अशी ठोस भूमिका यावेळी घेण्यात आली. याच विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने एक भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी अनेक राजकीय मंडळींनी व स्थानिक भूमिपुत्रांनी ठळक वार्ताकडे आपल्या व्यथा मांडल्या. आता हा खासदार शिंदेचा 150 करोडचा ड्रीम प्रोजेक्ट कचऱ्यात जातो का हा प्रश्न येणाऱ्या काळात बदलापूरकरांसाठी संशोधनाचा विषय ठरेल. प्रतिनिधी अनिकेत सोनावणे, ठळक वार्ता, बदलापूर. जो टकराएगा भूमिपुत्र एक चुटीचा भूमिपुत्र एक चुटीचा मिट्टी में मिल जाएगा दादागिरी. मंडळी नमस्कार, मी अनिकेत सोनवणे ठळक वार्तामध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र तसेच कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी नुकताच एक ड्रीम प्रोजेक्टची घोषणा केली. खरं तर उल्हासनगर आणि अंबरनाथचा जो कचरा आहे तो बदलापूरच्या माती फासताय की काय असा या ठिकाणी जो प्रश्न आहे तो सर्वसामान्य बदलापूरची जनता आपल्याला विचारताना पाहायला मिळते. आणि याच विरोधात आज महाविकास आघाडीतर्फे भव्य आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं. आपण जर माझ्या मागच्या बाजूला पाहिलं तर महाविकास आघाडीतर्फे विविध पक्षीय एक येऊन आज या ठिकाणी जो कचरा बदलापूरच्या माती जो लागण्याचं जे पाप केलं जात आहे त्या विरोधात आज सर्व पक्षीय तसेच सर्व जे भूमिपुत्र आहे बदलापूरचे त्यांनी या ठिकाणी निषेध करत एक मोर्चा काढलाय. आणि येणाऱ्या काळात जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर आम्ही नक्कीच आंदोलन करू अशा प्रकारचा जो प्रश्न आहे तो या ठिकाणी विचारला आलाय. खरं तर 150 करोडचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि यातून बदलापूरकरवासियांचा फायदा काय असा प्रश्न या ठिकाणी सर्वसामान्य बदलापूरकर विचारताना पाहायला मिळतोय. खरं तर जर आपण पाहिलं तर बदलापूर ही जी भूमी आहे ती पवित्र अशी भूमी आहे आणि हरित भूमी आहे, परंतु कुठेतरी कचऱ्याचं साम्राज्य पसरवण्याचं काम करतंय का असा प्रश्न या ठिकाणी बदलापूरकरवासीय विचारताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघा, मुख्यमंत्र्यांचे पुत्र आहात म्हणून तुम्ही बदलापूरचा म्हणजे तुमचा मतदारसंघ जो आहे लोकसभेचा तो कल्याण आहे आणि कल्याण लोकसभेचा कचरा तुम्ही भिवंडी मतदारसंघामध्ये आणताय हे फार खेदाची गोष्ट आहे. आणि वरती तुम्ही डॉक्टर आहात, त्या लोकांच्या शोषणाचे आणि बाकीच्या आजाराचं तुम्ही विचार करत नाही. आणि भिवंडी मतदारसंघाचे खासदार जे आहेत त्यांनी फक्त आतापर्यंत आम्हाला लॉलीपॉप दिलेला आहे. या डम्पिंग ग्राउंडच्या संदर्भामध्ये या खासदार या भिवंडी मतदारसंघाच्या खासदारांनी एक चिकार शब्द काढला नाही. याही गोष्टीचं बदलापूर लोकांनी भान ठेवावं. 2014 गेली 2015 2024ला तुम्हाला या गोष्टीचा इंगा बदलापूरकर दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. आणि एकनाथ शिंदे साहेबांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे साहेबांना आव्हान आहे की तुमच्या मतदारसंघातला जो प्रोजेक्ट आहे तो तुमच्या मतदारसंघामध्ये ठेवा, आमच्या मतदारसंघामध्ये आमच्या माथी मारू नका. मॅडम, बदलापूरला जे डम्पिंग नवीन होणार आहे जिथे अंबरनाथ आणि उल्हासनगरचा सुद्धा कचरा येणार आहे त्याला बदलापूरकरांचा विरोध आहे. आपण समर्थन देण्यासाठी आला आहात, काय भूमिका आहे? ठाण्याला जेव्हा आम्ही आमच्या जुन्या घरी राहायचो तेव्हा हरिओमनगर मुलुंड चेकनाक्याला मोठं एक डम्पिंग होतं जिथे मुंबईचा कचरा यायचा. आणि पावसाळ्यामध्ये आमचं घर एवढं लांब असून सुद्धा म्हणजे ऑलमोस्ट 3.5 किलोमीटर लांब असून दर पावसाळ्यात त्या डम्पिंगचा वास आमच्या घरापर्यंत यायचा. आता नंतर ते बंद झालं. दिव्याला जे डम्पिंग आहे त्याच्या आजूबाजूला जाऊन तुम्ही जरा प्लीज विचारा, तिकडे जेव्हा डम्पिंग होतं तेव्हा तिथे राहणाऱ्या लोकांचे काय हाल होत होते. तो
तो कचरा जळायचा, त्या कचऱ्यातले सगळे दूषित तो धूर असायचा, तो लोकांच्या डोळ्यात जायचा, नाकात जायचा, पावसाळ्यामध्ये सडायचा कचरा, त्याला प्रचंड वास यायचा. मला एकच म्हणायचं आहे की स्मार्ट सिटी म्हणजे रंगीबेरंगी लाईट आणि रंगवलेल्या भिंती आणि खूप रंगवलेले पूल नव्हे. तर स्मार्ट सिटी बनवताना जेव्हा करोडो रुपये खर्च करते म्युन्सिपल कॉर्पोरेशन, तेव्हा प्रायोरिटीज ना थोडं लक्ष द्यायला पाहिजे. ती प्रायोरिटी काय आहे, तर आता जसजसं शहरीकरण होत आहे तसतसं प्रत्येक गोष्ट आपण हल्ली डिस्पोजेबल वापरायला लागलो आहे. म्हणजे काचेच्या प्लेटच्या जागी, स्टीलच्या प्लेटच्या जागी आता लोक प्रचंड प्रमाणात डिस्पोजेबल गोष्टी यूज करतात. प्लास्टिकचा वापर थांबवण्यामध्ये सरकार संपूर्ण अपयशी ठरलंय, मध्ये कोणाचंही असं ते का ते कळत नाही. अख्ख्या जगामध्ये जेव्हा प्रदूषणच्या कामावर खूपच लक्ष दिलं जात आहे, आपल्याकडे दिवसेंदिवस या गोष्टींचा वापर वाढतोय. खरं म्हणजे आधी त्याला कमी केलं पाहिजे आणि नको तिथे फक्त सुशोभीकरण करून त्याखालच्या अंधार असल्यावर काही पॉईंट नसतो, तर त्याच्यावर प्रक्रिया करा. जग एवढं सुधारत आहे, देर आर डिफरंट केमिकल्स, डिफरंट प्रोसेसेस की ज्याच्यामुळे तुम्ही कचऱ्याचं रूपांतर वेस्टमधून बेस्टमध्ये करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जे काही लोक आलेली आहेत आज सगळ्या म्युन्सिपल कॉर्पोरेशन्समध्ये, तिथे ते कॉन्ट्रॅक्टर कसे येतात, त्यांना कसे कॉन्ट्रॅक्ट मिळतात, कसे टेंडर पास होतात, हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे काय होतं की त्यांना काही पडलेली नसेल. सो डम्पिंग तर आहेच, पण कचरा उचलणं हा सुद्धा एक खूप मोठा इश्यू आहे. फक्त बोलायचं सुका कचरा, ओला कचरा, त्याच्यासाठी मोठे मोठे होर्डिंग लावायचे. सुका आणि ओला कचरा सेपरेटली गोळा करायचं मला नाही वाटत कोणाकडे ही तजवीज आहे. भले आम्ही वेगळे वेगळे करतो, पण हा जो प्रकल्प होतोय नवीन, त्याच्यामध्ये प्रक्रिया सुद्धा केली जाणार बंदी असं सगळे म्हणतात. कुठे झाले आत्मरा प्रक्रिया? अरे मग तुम्हाला जे प्रकल्प ऑलरेडी आहेत, जे डम्पिंग ऑलरेडी आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही करा ना प्रक्रिया. म्हणजे कोणाच्या तरी कोणाला तरी ते अडचणीचं ठरत आहे म्हणून माझा कचरा मी शेजाऱ्याच्या घरात जाऊन टाकणार, याला काय अर्थ आहे सांगा मला. कचरा ही एक अतिशय इनएविटेबल गोष्ट आहे जी नागरीकरणाबरोबर होतेच, त्याला तुम्ही काहीच नाही करू शकत. 15-15, 20-20, 25-25, 30-30 मधल्यांच्या बिल्डिंग जेव्हा उभा राहता, इमॅजिन करा प्रत्येक घरातनं कचरा निघणार आहे. मग तुम्ही आधी त्याचं नियोजन करा ना, लोकांना सांगा ना काय केलंय तुम्ही त्याच्यासाठी, तुम्ही जे काही त्याच्यावर प्रक्रिया करणार आहे त्याच्या म्हणजे काय सुरुवात कशी केली आहे, तुम्ही काही त्याच्याबद्दल काही काढलंय का, कुठच्या कंपनीजना तुम्ही अप्रोच केलंय का, ते आधी बोला. नेमका मुद्दा आहे कचऱ्याला विरोध आहे, तात्पुरत्या कचऱ्याला विरोध आहे की सामायिक कचरा प्रक्रिया प्रकल्पाला तुमचा विरोध आहे, काय नेमकी भूमिका? आमचा संपूर्ण प्रकल्पाला विरोध आहे. या आमच्या शहरामध्ये अंबरनाथ आणि उल्हासनगर या दोन नगरपालिकांचा कचऱ्याला आमचा पूर्णपणे विरोध आहे. या डम्पिंगवर, वालिवलीच्या डम्पिंगवर फक्त प्रत्येक कचरा पडला पाहिजे आणि त्याच्यावरच प्रकल्प राबवला गेला पाहिजे. त्यामुळे आमच्यावर होऊ घातलेला लादलेला हा प्रकल्प कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी जो हा प्रकल्प त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून राबवलेला आहे तो आम्हाला या शहरामध्ये नकोय. आमच्या ग्रामस्थांच्या भूमिका या ठिकाणी फार महत्वाच्या आहेत, कारण ग्रामस्थ या ठिकाणी प्रचंड संख्येने उपस्थित झालेत. त्यांचं म्हणणं आहे की आमच्या आरोग्यासाठी इथल्या आमच्या शेत जमिनीवर याचा परिणाम होणार आहे आणि बदलापूर पर्यायनी बदलापूरच्याही विकासावर आणि याच्यावर याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे आम्हाला हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीमध्ये या शहरात राहू नये म्हणून महाविकास आघाडी आणि सर्वपक्षीय लोक आम्ही या ठिकाणी आंदोलन करतोय आणि आमचं हे आंदोलन असंच चालू राहणार आहे. आम्ही सोमवारी मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे, टायमिंग मुख्याधिकाऱ्यांनाही आम्ही सोमवारी घेराव घालणार आहे आणि त्याचनंतर माननीय जिल्हाधिकारी यांचीही भेट घेऊन त्यांनाही आम्ही निवेदन देणार आहोत. आणि वेळ पडलंच तर बदलापूरकरांसाठी आम्ही रिट पिटिशन दाखल करत आहोत, हायकोर्टामध्ये रिट पिटिशन सुद्धा दाखल करण्याची आमची तयारी झालेली आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारे आम्ही ही दडपशाही शिवसेना आणि भाजपाची खपवून घेणार नाही आणि हा प्रकल्पाला आम्ही या शहरात हद्दपार केल्याशिवाय राहणार, तिथे राहू शकणार नाहीत. आणि ग्रामस्थ इथले जो काही त्यांचा पुढे विचार आहे तो पुढे काही विकास या बदलापूर शहराचा होऊ देणार नाही, त्याच्यामुळे 100% आमचा विरोध आला आहे. महापालिका व्हायची नाही व्हायची हा पुढचा भाग आहे, तो स्थानिक लोकांना विचारात घेऊनच होईल असं आमचं मत आहे. परंतु या प्रकल्पाला आता आमचा पूर्ण विरोध आहे आणि हा प्रकल्प आम्ही कोणत्याही परिस्थितीत या बदलापूर शहरात होऊ देणार नाही. जेव्हा भुयारी गटर योजना झाली तेव्हा त्या पाण्यावर सुद्धा प्रक्रिया होणार होती.
याच कंडल असोसिएट्स कडून, पण ती काय झाली नाही, त्याच्यामुळे हा प्रक्रिया होणं हे शक्य नाही. या इथल्या बदलापूरला आम्ही गलिच्छ आणि घाणेरड होऊन देणार नाही. इथलं सौंदर्य तसंच जतन करणं ही नागरिकांची आणि आमची सगळ्यांची जबाबदारी. जो अंबरनाथ उल्हासनगर बदलवला 600 टन कचरा आहे, त्याच्यामध्ये 30% बदलापूरचा आणि 60% अंबरनाथ उल्हासनगरचा कचरा इथं बदलापूरला येणार आहे. आणि जर आता संपूर्ण भारतामध्ये बघायला गेलं, जर या प्रकल्पाचं जर आपण अनालिसिस केलं तर 30% हा यशस्वी होत नाही, 70% यशस्वी होतो. जर 70% यशस्वी झाला तर अंबरनाथ आणि बदला उल्हासनगरचाच कचरा यशस्वी आणि आमचा 30% तो इथंच राहणार आहे. मग आम्हाला या प्रकल्पाची गरज नाही आहे. त्याच्यामुळे हा प्रकल्प बदलापूरमध्ये होऊ नये. 30% जो राहणार आहे त्याच्यावर बदलापूर नगरपालिका त्याच्यावर प्रक्रिया करण्याला समर्थ आहे. आपली सांगा ग्रामस्थांची. आमच्या इथे जो प्रकल्प आता घनकचऱ्याचा प्रस्थापित केलेला आहे सरकारने, त्याचा आम्हाला आमचा पूर्ण निषेध आहे. कारण की आमच्या तिथे शेतजमीन वगैरे सर्व ग्रामस्थांना त्याचा खूप त्रास होणार आहे, त्याचा आमचा निषेध आहे. आता सध्या पण तिथे बदलापूरचा प्रकल्प चालूच आहे ना? पण बदलापूरचा चालू आहे, पण त्याचा एवढा त्रास नाही. पण याचा हा पूर्ण उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि आता जो प्रकल्प आहे तो पण बंद करायचा, असा ग्रामस्थांचा पूर्ण एकजुटीने आम्ही हे करत आहे, निर्णय करत आहोत. जो जुना कचरा, मी वालोनीचा ग्रामस्थ आहे. आमच्या गावामध्ये जो जुना प्रकल्प आहे आपला डम्पिंग ग्राउंडचा, तर त्याच्यामधनं येणार सर्व सांडपाणी वगैरे, त्याच्यामुळे कोणाची शेती तिकडे लागली जात नाहीये. संपूर्ण शेती वसाट झालेली आहे. तिकडनं येणारा जो सर्व दूषित हवा वगैरे सगळे आम्हाला खूप त्रास होणार आहे, त्याच्यामुळे आम्हाला हा प्रकल्प नको आहे. आणि जो जुना प्रकल्प आहे तो पण आम्हाला बंदच पाहिजे. आम्हाला नको आहे हा जुना प्रकल्प, नको आहे.